साक्षी दृढ निश्चय उभी राहिली. सोनेरी चिलकत सूर्यप्रकाशात चमकत होती, जसे गवत आणि वाऱ्याच्या गावाला वेढा घातला होता. हिरवे सिंह राक्षस उंच आणि वळणदार क्षितिजातून बाहेर पडले. त्यांची वस्त्रा तीक्ष्णनखे स्वाईप करत गवताची छत आणि लाकडी दरवाजे फाडण्याची धमकी देत तिच्या धारदार तलवारीवर साक्षीची पकघट झाली. तिचे डोळे निर्धाराने जळत होते. तिचे चिलखत उत्कृष्ट धातूपासून बनविलेले दिवासारखे चमकत होते. अजिंक्यतेचे तेज पसरवत होते. राक्षसांमध्ये बंद होते. त्यांचे जबडे उघडे होते. दातेदार दात होते. साक्षी पुढे चालली. तलवार चमकत होती. तिच्या ब्लेडवर शक्तीच्या प्राचीन रुंज कोरलेले होते. तिचे सोनेरी चिलखत चमकत होते. सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करते. तिने राक्षसांच्या पंजेपासून दूर राहून अचूकता आणि कौशल्याने अचूक मारा केला. प्रत्येक धक्क्याने त्याचे चिन्ह सापडले, ज्यामुळे प्राणी जमिनीवर कोसळले. साक्षीने त्या जमावाशी लढताना तिची हालचाल तरल आणि प्राणघातक असताना गावकऱ्यांनी आश्चर्याने पाहिले. साक्षीची तलवार राक्षसांच्या रांगेतून कापळी गेली. तिचे चिलखत राक्षसांच्या पंजांनी निर्दोष होते. वारा तिच्या केसांतून वाहत होता. तिचा चेहरा भयंकर एकाग्रतेत होता. एक एक करून राक्षस पडले. फक्त काही शिल्लक राहिले. साक्षीचे अंतिम प्रहार जलद आणि निर्दयी होते, ज्यामुळे तिच्या गावाला धोका संपला. तिची तलवार शेवटच्या राक्षसाच्या हृदयातून कापळी गेली. तिची गर्जना कायमची शांत झाली. साक्षीच्या अतूट शौर्यामुळे हे गाव विखुरलेले पण सुरक्षित होते. लढाई जिंकली. साक्षी विजय झाली. तिची तलवार अजूनही तिच्या अंतिम प्रहाराच्या जोरावर थथरत आहे. गावकरी उठले, कृतज्ञ आणि समाधानी. त्यांचे चेहरे कृतज्ञतेने कोरले गेले. त्यांनी साक्षीकडे आदराने पाहिले. त्यांचा योद्धा तारणहार. गवत आणि वाऱ्याचे गाव साक्षीच्या सावध नजरेखाली शांतपणे झोपले. तिचे सोनेरी चिलखत दिवासारखे चमकत होते. अंधारावर प्रकाश टाकत होते.